नमस्कार, रेसिपीज विथ रितू मयेकर मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका विशेष व्यक्तीला भेटवायस आणलेले आहे. त्या आहेत माझ्या सासूबाई. आई नमस्कार. आईची रेसिपी आणि माझी रेसिपी मिक्स करून मी एक नवीन रेसिपी बनवली आहे, स्टफ कॅप्सिकम. मला आशा आहे ती रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. आई, मला सांगा, तुम्ही जी रेसिपी बनवता स्टफ कॅप्सिकम, ती कशा प्रकारे बनवता? ती भोपळी सिमला ना, सिमला मिरची ना, आतून सगळे बिया काढून टाकते अख्ख्या याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये खोबरं, डाळीचं पीठ, थोडेसे जिरा पावडर, मीठ, हळद, हिंग जरासं, आणि ते असं मिक्स करते. आणखीन मग त्याच्यामध्ये भरते. ओके, आई ज्याप्रमाणे हा स्टफिंग आईने रेडी केला आहे, मी तो स्टफिंग यूज केला आहे. आणि त्यात माझं इनोव्हेटिव्ह आयडिया घालून चीज, राईस उकडलेला, आणि त्याच्यात जे ह्याचं मिश्रण आहे खोबऱ्याचं वगैरे, आणि त्यात वरतून गार्निशिंगसाठी डाळिंब, आणि त्याच्या टॉपिंग्सला चीज असा प्रकार घालून मी हे नवीन रेसिपी तयार केली आहे. तर ही रेसिपी तुम्ही पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आपण ही रेसिपी पाहू. भरलेली मिरची करण्याकरिता आपल्याला लागणार आहेत 6 छोटे सिमला मिरची, 1 वाटी उभा चिरलेला कांदा, 1 चिरलेला बटाटा, 1 छोटी वाटी डाळिंबाचे काही दाणे, 1 अख्खा चिरलेला टोमॅटो, 1 चमचा लाल मसाला, 1 चमचा काश्मिरी तिखा लाल, आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला, अर्धी वाटी किसलेलं खोबरं, 1 वाटी शिजवलेला भात, तेल लागणार आहे आपल्याला इकडे चवीपुरतं मीठ, 1 छोटा चमचा गुळ पावडर, जिरं 1 चमचा, अर्धा चमचा लिंबाचा रस, चीज घ्यायचे 2 चमचे. पॅन घेतलाय मी इकडे, गॅस चालू केलाय. आपण याच्यात बेसन घालू, आणि हे बेसन आपल्याला आता इथे छानपैकी भाजून घ्यायचं आहे. बेसन छानपैकी भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. बेसन यासाठी आपल्याला भाजायचं आहे कारण बेसन हा त्या स्टफिंगसाठी बाइंडिंगचं काम करतो, पण तो कच्चा ठेवायचा नाही, त्याकरिता मी ते ह्याला भाजून घेतलेलं आहे. आपण यात आता जिरं घालूया. एकदम आपल्याला डार्क ब्राऊन नाही करायचं आहे, हलकंच यायला आपल्याला ब्राऊन करायचं आहे. हलकंच ब्राऊन झालेलं आहे खोबरं आपल्या इथे. आता आपण त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालूया, गुळ पावडर घालूया, परत एकदा एकजीव करूया. थोडीशी लाल तिखट पावडर घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ घालूया आणि हे एकजीव करू. मिश्रण आपण गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद केला आहे मी इकडे. या मिश्रणात आपण आता हे भाजलेलं बेसन आहे ते घालणार आहोत आणि एकजीव करून घेणार आहोत. इथे या प्रकारे तेल घेऊया आपण. इथे कांदा घालूया आपण इथे, आणि त्याला 1-2 मिनिटासाठी थोडं ट्रान्सलेट होईपर्यंत फ्राय करूया.
आपण याच्यात आता टोमॅटो घालूया आणि परत आपण फ्राय करूया. सिमला मिरचीचा जो वरचा भाग होता त्याचे काही तुकडे मी कापून त्याच्यात घातले आणि आता आपण त्यात बटाटा घालणार आहोत. एक 2 सेकंद त्याच्यात मी झाकून ठेवू. 2 मिनटं झालेली आहे. आपण आता हे बघूया. थोड्याफार प्रमाणात आपला बटाटा शिजलेला आहे. इथे आपण आता ह्याच्यामध्ये किचन किंग मसाला घालणार आहोत. लाल मसाला आता आपण घालणार आहोत. एकजीव करूया पुन्हा एकदा. हे सगळं आपण आता एकजीव करून घेऊ आणि 10 मिनिटांसाठी ह्याला आपण आता वाफवून घेऊ. दहा मिनटानंतर आपण हे पाहूया उघडून. थोडंसं पाणी घालूया आपण. वाफेने हे बटाटे शिजले आहेत पण आपल्याला ते स्टफिंगसाठी थोडे मऊ लागणार आहेत. हे थोडंसं पाणी घातल्याने अजून 5 मिनटं या पाण्यामध्ये याला शिजू देऊया आपण. सिमला मिरचीच्या बिया काढून आपण सिमला मिरची स्टफिंगसाठी तयार करूया. सर्वप्रथम आपण हे चीज घालूया. आता आपण याच्यात हे आपलं जे स्टफिंग रेडी केलं आहे ते घालूया. अशा प्रकारे हे आपल्याला प्रेस करायचं आहे. या प्रकारे पण आपल्याला अजून काही प्रकार ह्याच्यात घालायचा आहे त्यामुळे आपण हे थोडंसं प्रेस करून घेऊया. मला अशा प्रकारे आपण आता ह्याच्यामध्ये हा शिजलेला भाग घालणार आहोत. हा सुद्धा या प्रकारे आपल्याला प्रेस करायचा आहे. या प्रकारे आपण भात स्टफ केला आहे त्याच्यामध्ये. आता याच्यात आपल्याला हे डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत. हे डाळिंबाचे दाणे आपल्याला सगळ्यामध्ये घालायचे आहेत. हे पुन्हा आपण असं प्रेस करू कारण आपल्याला अजून त्यात स्टफ करायचं आहे काही मटेरियल. ओके, आता आपण जे मग अशी खोबरं आणि बेसन घालून मिश्रण केलेलं आहे ते आता आपल्याला प्रत्येक सिमला मिरचीच्या ह्याच्यात घालायचं आहे. अशा प्रकारे हे सुद्धा आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे कारण अजून त्याच्यावर परत आपल्याला चीजचं लेअर घालायचं आहे.
अशा प्रकारे। या प्रकारे आपण पाहू शकता इथे खोबरं आणि बेसनचं मिश्रण मी सर्वप्रथम आता वरती घातलेलं आहे आणि आता आपण पुन्हा त्यात चीज प्लेस करणार आहोत, चीज घालणार आहोत टॉपिंगसाठी। अशा प्रकारे मी ह्याच्यावर टॉपिंगला चीज घातलेला आहे। आपण आता हे फ्राय करून घेऊया। आता आपण हे सिमला मिरची हळूहळू करून इथे सोडूया। आपण पाहू शकता सुंदर प्रकारे आपली सिमला मिरची आता स्टफ सिमला मिरची रेडी आहे। या प्रकारे स्टफ सिमला रेडी आहे। तुम्ही घरी नक्की करून पहा। मला आशा आहे तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल आणि फारच यमी रेसिपी झाली आहे इथे मी बनवलेली आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। आशा आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तुम्ही घरी नक्की ट्राय करा। आई तुम्हाला काय म्हणायचं? हा, सासू आणि सुनेची रेसिपी केलेली आहे ती तुम्ही करून पहा, नक्की आवडेल तुम्हाला। माझ्या सासूबाईंनी तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्ही प्लीज 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 नक्की ही रेसिपी करून पहा आणि तुम्हाला आवडली असेल तर मला प्लीज कमेंट्स पण द्या। थँक्यू।